नमस्कार, जयाच्या रसोईमध्ये स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार टॅमॅटोचा सूप। त्यासाठी लागणारं साहित्य 3 टॅमॅटो, पिकलेली घ्यायची आहेत आपण ती टॅमॅटो, तूप थोडंसं घेतलेलं आहे मी, तिखट, हळद, मीठ, तेजपत्ता, धणे अर्धा चम्मच मी धणे घेतलेले आहेत, लवंग 4 घेतलेले आहेत, मिरे 4 आणि दालचिनी। आपण आता ही टॅमॅटो शिजवून घेऊया। पाणी गरम करत ठेवलेलं होतं, त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया। 5 मिनटं आपण शिजवून घेऊया। आपण आता जरा झाकण काढून बघूया। टॅमॅटो अशी फिरून घ्यायची म्हणजे दोन्ही साईडून चांगली शिजतील। परत मी झाकण ठेवते। आता आपण झाकण काढून बघूया टॅमॅटो शिजलेत का। आपली टॅमॅटो असं चांगली शिजलेली आहे। मी गॅस बंद करते आणि थंड होऊन द्यायची। छान अशी आता ही टॅमॅटो शिजलेली आहे। याची मी साला काढून घेते। आता ही टॅमॅटोची साला काढून झालेले आहेत। आता मी हे मिक्सरला लावून घेते। आता मी गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी। मी आता तूप टाकते। तूप थोडं आपण गरम होऊन देऊया। तेल आता तापलेलं आहे। मी मोहरी टाकते थोडीशी, थोडंसं जिरं, लवंग, मिरे, धना तेजपत्ता हे सगळं टाकून घेते। हलवून घेऊया। हे टॅमॅटोचं ज्यूस केलेलं आहे त्याच्यात आपण टाकून घेऊया। चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद, अर्धा चमचा तिखट। थोडीशी साखर पण टाकूया चवीसाठी। एक वाटी पाणी, आता आपण ही छानपैकी उकळी येऊन देऊया ह्याला। आपल्या टॅमॅटो सूपला छान असा कड आलेला आहे। मी आता थोडीशी कोथिंबीर टाकते। अजून आपण 2 मिनटं ठेवूया। 2 मिनटं झालेली आहेत, आपला टॅमॅटो सूप झालेला आहे। मी गॅस बंद करते, बाउलमध्ये काढून घेते। आपला हा टॅमॅटो सूप खाण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्ही हा नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल। हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। धन्यवाद।